नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1.4 अ लेटर फ्रॉम हिंगोली हे हिंगोलीवरून पत्र दिलेलं आहे। तर हे पत्र कोणी लिहिलं आहे? माय डियर संजू मामा, संजू मामाला पत्र लिहिलं आहे। कोणी लिहिलेलं आहे पहा? युअर लव्हिंग्स रमन, रमननी हे पत्र लिहिलेलं आहे। हिंगोली 9 जून 2015, म्हणजे 9 जून 2015 लिहिलेलं आहे। काय म्हणतोय पहा रोहन? आय हॅव रीच हिंगोली, मी सध्या हिंगोलीला पोहोचलो आहे। हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंट अँड सागरोली, सागरोळीमध्ये जे काही दिवस मी काढले ते खूप वंडरफुल होते, म्हणजे अत्यानंद होतं, आश्चर्यकारक होते। अनफॉरगेटेबल मोमेंट्स, म्हणजे न विसरणारे क्षण। मोमेंट म्हणजे क्षण आणि अनफॉरगेटेबल म्हणजे न विसरणारे। धिस समर व्हॅकेशन हॅज ॲडेड टू मेनी कलरफुल मेमोरीज टू माय लाईफ। संजू मामा, आय रिअली मिस सागरोळी। तो उन्हाळ्यामधली जी सुट्टी होती हॅज ॲडेड सो मेनी कलरफुल मेमोरीज, आणि ती अतिशय आनंदाने त्यांनी त्या ठिकाणी साजरी केली आणि क्षण त्या ठिकाणी घालवले। आय रिअली मिस सागरोळी, मी कधीच ती आता विसरू शकत नाही। ॲट सागरोली आय एन्जॉय स्विमिंग इन द मांजरा रिव्हर, त्या ठिकाणी मांजरा नावाची नदी आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांनी आनंद घेतला। प्लेइंग विथ तेजस आणि अवधूत त्याच्याबरोबर असणारे मित्र, ऑन इट्स द बँक अँड द गोईंग टू द लाँग वॉक थ्रू द बालाघाट हिल्स, त्या ठिकाणी नदीच्या किनारी ते फिरले। त्यानंतर बालाघाटच्या टेकड्या ज्या आहेत त्या ठिकाणी ते तिथंसुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात भटकंती केली। रायडिंग बफॅलोज, म्हणजे म्हैस, म्हशीवरती फिरणे। On way the back home, I felt like the king of सागरोळी, जसं काही त्या सागरोळीचा तो राजा आहे असं त्याला वाटत होतं। That lunch, wow, आमरस, कुरडाई, पापड्या, कुंदा भजी, त्यानंतर मीरामामी इज अ ग्रेट कुक, मीरामामीने तर खूप चांगल्या पद्धतीचे स्वयंपाक करते, मास्टर चीफ आहे ती शेफ। आजी श्रीखंडवडी, आजीने बनवलेली श्रीखंडवडी इज इनकम्पेरेबल, अगदी अतुलनीय। हाऊ आय एन्जॉय द रीडिंग द बाउंड व्हॉल्यूम ऑफ द किशोर, चंपक अँड कुमार काका आजोबा लायब्ररी, काकांची आजोबाची लायब्ररी। त्यानंतर आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय व्हिजिट टू सागरोळी नेक्स्ट इयर, आणि तो म्हणतो की पुढच्या वर्षीसुद्धा मी सागरोळी येणार। गिव माय रिगार्ड्स टू आजी, आजीला तो दंडवत देतो। आजोबा राजू मामा, त्यानंतर शैला मामी, मीरा मामी अँड लव सगळ्यांना, अँड बेस्ट विशेस तेजस आणि अवधूतला। कोण? युअर्स लव्हिंग रमन, रमणनी हे लिहिलेलं पत्र आहे। आय एम स्पेंडिंग टू पोस्टल स्टॅम्प फॉर द तेजस अँड मॅच बॉक्स द कव्हर इन अवधूत फॉर द अर्थ कलेक्ट्स, त्यांनी पोस्टल स्टॅम्प पाठवला आहे एक, त्याच्याबरोबर दोन पोस्टल स्टॅम्प पाठवलेत, म्हणजे असे पॉकेट पाठवलेत की तेजस आणि फॉर तेजससाठी, अँड मॅच बॉक्स द कव्हर फॉर अवधूत अँड देअर कलेक्शन, आणि अवधूतलासुद्धा त्यांनी ते कलेक्शन करण्यासाठी ते पाठवलेले आहेत। यावरती असं हे पत्र त्या रमनने संजू मामाला लिहिलेलं आहे, म्हणजे रमन हा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाकडेच असतो, तिथं त्याने जे घेतलेले अनुभव आहेत त्याने ते शेअर केलेले आहेत या पत्रामधून। अशा पद्धतीचंच तुम्हीसुद्धा पत्र लिहू शकता। काही ॲन्सर फॉलोईंग क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत पहा। वेअर डज रमन लिव,
रमन हा कुठे राहायला गेला होता? तो कुठे राहतो? तो सागरवेलीला राहतो, परंतु सॉरी हिंगोलीला राहतो, परंतु कुठे गेला होता फिरायला? तो सागरवेलीला. लायब्ररी कोणाची होती? वेअर डज द संजू मामा लिव? संजू मामा कुठे राहत होता? सागरोळी. त्यानंतर नेम द रिव्हर इन सागरोळीची मांजरा नदी. ई परमन मेड द लिस्ट ऑफ द रिलेटिव्स ॲट सागरोळी. कोणाकोणाचे नावं त्यांनी लिहिले होते? मामा मामी सगळे, है ना? हे तुम्हाला या ठिकाणी त्याचे उत्तरं द्यायचे आहेत. त्यानंतर फाइंड द स्मॉलर वर्ड्स हिडन इन द फॉलोइंग वर्ड्स. या ठिकाणी एक छोटा शब्द आहे तुम्हाला, रिच, वंडर, अनफॉरगेट, कलर, इनकम्प्लीट, लव्हिंग, हे शब्द बदल न करता ते लिहायचे आहेत. त्याला FELABLE हे काढून टाकायचं आणि त्या पद्धतीने लिहायचं. त्यानंतर नोट दॅट 9 जून 2015 किंवा June 9, 2015 इज अ रीड ॲज द 9 of June 2015. सिमिलरली जानेवारी ॲज अ रीड द 1st January असं आपण लिहितो. तर हे सुद्धा रीड करायचे आहेत. 15 August, 22 December, 26 January, वन मे आणि 21 जून. आणि हे ऑर्डिनल्स नंबर आहेत 1 1, फर्स्ट हे सगळे कुठपर्यंत? 20th पर्यंत, म्हणजे 100 पर्यंत तुम्ही हे राईट करायचे. भरपूर वर्किंग आहे. पाठीमागचं पण राहिलं असेल तुमचं तर ते 2 दिवस आता कम्प्लीट करा. याच्यावर व्हिडिओवर आता जो बनवला आहे याचा हा सगळा होमवर्क तुम्ही कम्प्लीट करा. यामध्ये हे वरचे क्वेश्चन, त्याच्यानंतर याच्यामध्ये डिफिकल्ट वर्ड असतील ते लिहून काढा. त्यानंतर हे रीड राईट करा. त्यानंतर याच्यामध्ये छोटेसे शब्द आहेत, रिच, वंडर, अनफॉरगेट, कलर, इनकम्प्लीट आणि लव्हिंग. आणि हे अशा पद्धतीनं राईट करायचं आणि तुम्हाला म्हणजेच हा लेसन तुम्हाला होमवर्कसाठी आहे. त्यानंतर पाठीमागचं राहिलेलं होमवर्कसुद्धा कम्प्लीट करा. आणि काही अडचण असेल तर कमेंट करून मला सांगत चला. आणि यूट्यूब चॅनल आहे आपलं, त्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायचं की जेणेकरून पुढे बेल आयकॉन्स बटन आहे ते पण सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ जे टाकेल मी ते तुम्हाला तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.